माझ्याकडे शब्द नाहीये, मी काय बोलू? आता माणसाची काळजी करू नका। येतो आम्ही। देवी हा मी अरण्यातून जात असताना आपण मला दिसला म्हणून मी थांबलो। मी इथे साधनेसाठी आले आहे, मला एकांत हवा आहे, तेव्हा आपण आपल्या मार्गाकडे प्रस्थान करावे। हा माझा अवमान आहे। माझ्या क्रोधाला जर आमंत्रण दिले तर अनर्थ होईल। या शिवभक्ताला आव्हान देणारी तू कोण? मी कोण आहे हे शोधण्यासाठी मी या वनात आले आहे, पण तरी माझे नाव म्हाळसा। म्हणजे तू शिवभक्त आहे आणि म्हणून मी तुला क्षमा करतो आहे, परंतु माझे आदरातिथ्य करणार नाहीस? मी इथे गृहिणी नाही, साधक म्हणून आहे। विचार करा देवी, मला तुमच्या गतजन्माचे रहस्य ठाऊक आहे। मी तुम्हाला सहाय्य करू शकतो। मी जर माझ्या आराध्याचे, माझ्या पतीचे सहाय्य घेतले नाही तरी अनोळखी ऋषींचे सहाय्य मी का घेऊ? आपण मला काय सहाय्य करणार? देवी, मी आपल्याला तुमच्या गतजन्मात घेऊन जाऊ शकतो। त्यासाठी असणारे विधी मी तुम्हाला सांगू शकतो। त्यासाठी देवी देवतांना प्रसन्न कसे करायचे हे तुम्हाला सांगू शकतो। असाच लावून आता काय करायचं? आता पण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? त्यात आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा, हे सगळं? मी तू माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते? नाही, मला नाही वाटत। गौरी, खूप चांगली आहेस तू, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसत। पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तू माझा, पण तू आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणत? अगं निलिमा, जतीन बहिणीचा कॉल आहे। हो माहिती, रिसीव कर ना। अगं बघ, कट झाला। आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करती। अबं पुन्हा आला बघ, घे बघू। पण हे एक ना एक दिवस घडणारच होत। आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते। बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात। बाहेर
तुमची वाट बघते आहे।